हॅलो माय डिअर फ्रेंड्स यू आर मोस्ट वेलकम इन माय चॅनल एम जी सायन्स सिम्प्लिफाईड नमस्कार सगळ्यांचं एम जी सायन्स सिम्प्लिफाईड या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे माय विजन येता सहावी या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शनाच्या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे इन द लास्ट व्हिडिओ वी हॅव सीन द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द कन्स्ट्रक्शन फॉर्मेशन ऑफ द अॅटमॉस्फिअर अँड इट्स फाईव्ह लेयर्स राईट बेटा बे मागच्या व्हिडीओमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे वातावरण आणि त्याचे पाच थर बरोबर आहे बे दहा हजार सातशे किलोमीटर पर्यंत घेऊन गेलो होतो तुम्हाला ओके ना तर त्या पाच थराबद्दलची आपण संपूर्ण डिटेल मधली माहिती बघितलेली आहे याच वेळेला या ठिकाणी तुम्हाला सांगायला मला आवडेल नक्कीच आवडेल की आपण जर या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सोपं काम करायचं आहे पैसे लागणार नाही त्यासाठी पण ते काम करणं गरजेचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगाचं सबस्क्राईब बटन आहे बोट लावा किंवा मा बुक्की मारा सबस्क्राईब झालं पाहिजे आणि बाजूला एक घंटा आहे त्याला प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे नेहमी जे व्हिडिओ मी अपलोड करतोय ते तुमच्यापर्यंत त्याच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळतच आहे ऑल राईट पुढे लक्ष द्या बेटा आता आपल्याला हवेची रचना बघायची आहे मुळात हवा बनली कशी किंवा हवेचे नेमके घटक काय आहेत त्याचं प्रमाण नेमकं किती आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती बघायची आहे नीड बसा ताड बसा आणि व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका बेटा वर्षभर आपण सहावीचा अभ्यासक्रम कंटिन्यू राबवणार आहेत त्याच्यामुळं स्वतंत्र वही करा एक रनिंग नोटची वही करा आणि त्या वहीमध्ये जे जे काही व्हिडिओमधले डिटेल्स असतील ते सगळेच्या सगळे तुमच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये व्यवस्थित नोट करून ठेवा बेटा कारण तेच मटेरियल तुमच्यासोबत कायम राहणार आहे अर्थात व्हिडिओ इकडे असणारच आहेत पण तुमचं तुमचं स्वतः लिहिलेलं जे मटेरियल असणार आहे त्याच्यावर तुमचं जास्त प्रेम असतं ओके ना तर ठीक आहे तर लक्ष असू द्या बेटा व्हॉट इज कॉल्ड एज एअर हवा म्हणजे नेमकं काय हवा हवा ते गाणं नाही <laughs> हवा म्हणजे नेमकं काय तर द मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस इज कॉल्ड एज एअर अनेक वायूंच्या मिश्रणाला हवा असे म्हणतात रे बाबा काय म्हणतात हवा असे म्हणतात आता नीट लक्ष द्या आता अनेक वायू म्हणजे नेमके कोण कोण अरे एक भाऊ तर सगळ्यात महत्वाचं तर आपल्याला सार, माहितीच आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे कार्बन डायऑक्साईड आहे कार्बन मोनॉक्साइड आहे सल्फर डायऑक्साईड आहे सर्व निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत ह्या सगळ्यांनी मिळून आपली हवा बनलेली आहे आणि हे मिश्रण कसं आहे माहिती आहे की नाही पारदर्शक आहे सम अंगी मिश्रण आहे होमोजिनस मिक्सर आहे होमोजिनस कशाला म्हणायचं होमो म्हणजे समजिनस एकाच प्रकारचं आहे असं वाटतंय <laughs> दुधात पाणी मिसळलं ओळखू येत आहे का भाऊ येत नाही ओळखू येत नाही बरोबर आहे की नाही तसं ते तशाच पद्धतीने अलग लक्षामध्ये आता ही जी हवा आहे आणि परंतु आता बघा अनेक वायूंचं हे एकत्रित मिश्रण आहे जसं मी म्हणालो दुधात पाणी मिसळलेलं फार लवकर काही कळत नाही परंतु नक्कीच पाण्यामध्ये तेल मिसळलेलं लगेच कळतं मग ते समांगी आहे का नाही 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 ते समांगी मिश्रण नाही होमोजिनस नाही पण हवा कशी आहे होमोजिनस आहे अंगी मिश्रण आहे सम म्हणजे सारखं अंग म्हणजे शरीर अनेक घटक असून सुद्धा एकच आहे काय असं वाटण त्याला समांगी मिश्रण म्हणतात म्हणून आपण सरळ साधी सोपी व्याख्या पाहिजे होमोजिनस मिक्सर ते थोडं मोठं झाल्यावर अजून आपण लहान होईना बापू ठीक आहे तर मग द मिक्सर ऑफ सेव्हरल गॅसेस इज कॉल्ड एअर अनेक वायूंच्या मिश्रणाला हवा असे म्हणतात मग आता ऑफ एअर हवेचे घटक काय काय आहेत लक्ष द्या चला बघा लक्ष द्या आपल्या समोर आहेत कन्स्टिट्युंट्स ऑफ एअर हवेचे घटक म्हणजे हवा नेमकं कोणकोणत्या घटकापासून बनलेली आहे बेटा त्या सगळ्यांचा या ठिकाणी समावेश मी इथं बोर्डवर केलेला आहे लिहून ठेवलेला आहे लक्ष द्या रे बाबा सगळ्यात पहिलं कोण आहे नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड वॉटर वेपर डस्ट पार्टिकल सिक्स इनर्ड गॅसेस ओके ओके आय नो देर आर सेव्हन इनर्ट गॅसेस बट देर आर सिक्स नॅचरल इनर्ट गॅसेस ओके म्हणजे मराठीत याला नायट्रोजनला मराठीत नायट्रोजनच म्हणते ते ठीक आहे तर नायट्रोजन दुसरं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साइड वॉटर वेपर म्हणजे पाण्याच्या वाफा हा 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 पाण्याच्या वाफ हा त्याचबरोबर धुळीचे कण डस्ट पार्टिकल आणि सिक्स इनर्ट गॅसेस सहा निष्क्रिय वायू मूलद्रवे सहा निष्क्रिय वायू मूलद्रवे मला माहिती आहे रे बाबा ते सात आहेत एकूण सात पण नैसर्गिक जे आहेत ते सहाच आहेत ठीक आहे ना मग आता लक्ष द्या रे बाबा नायट्रोजन आपण लिहिताना सिंबॉल लिहित असताना कसा लिहितो नायट्रोजनचा सिंबॉल हा डायरेक्ट एन नायट्रोजन ह्याचं रेनू किंवा मॉलिक्युल तो काही कळणार नाही तुम्हाला पण सध्या सिंबॉलमध्ये लक्षात घ्या ऑक्सिजनचा ओ कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड सीओ टू बेटा ठीक है नायट्रोजन डायऑक्साईड इन ओ टू बेटा ठीक है सल्फर डाइऑक्साइड एसओ टू ठीक है म्हणजे त्याच्यानंतर वॉटर वेपर अभि ह्याला फॉर्म्युला नाही बे पाण्याच्या वाफा ठीक है त्याच्यानंतर डस्ट पार्टिकल धुळीचे कण ठीक है त्यालाही काही फॉर्म्युला नाही त्याच्यानंतर पुढे कोण आहे सिक्स इनर्ड गॅसेस सहा निष्क्रिय वायू मूलद्रवे सात आहेत पण सातच्या सात मी सांगणारच आहे मग सहा कोणते आहेत नीट लक्ष दे रे बाबा इथे समोर मी तुझ्या समोर लिहितोय कोणते कोणते आहेत लक्ष दे कोणते कोणते आहेत बेटा सहा निष्क्रिय वायू मूळ कुठले कुठले आहेत आता सांगतो कोणते कोणते आहे हेलियम आहे नियॉन आहे आर्गॉन आहे त्याच्यानंतर क्रिप्टॉन आहे त्याच्यानंतर झेनॉन आहे रेडॉन आहे झाले सहा हेलियम नियॉन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन मायचन गुरुजी माझ्या तर काय ध्यानात बस नाही सहा नाव <laughs> सहा आहेत का अगोदर चेक कर हे नंबर एक रे बेटा हेलियम नंबर दोन नियॉन नंबर तीन आर्गॉन नंबर चार क्रिप्टॉन नंबर पाच झेनॉन नंबर सहा रेडॉन याच गुरुजी सहा आले सहा आले ठीक आहे ना मग आता हे सहा निष्क्रिय वायू मूलद्रवे ठीक आहे ना ऑल आर इनर्ट गॅसेस कसले रे यूज करतो बेटा बघा बेटा तुमच्या समोर या ठिकाणी हे सहा निष्क्रिय वायू मुलद्रव्य आहेत त्या सगळ्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत हेलियम निऑन अर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन आणि रेडॉन मराठीत पण असंच म्हणतात ठीक आहे फक्त लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करा जसा मी उच्चार करतोय तसं तुम्ही लिखाण करण्याचा प्रयत्न करा क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन समजलं की नाही सहा नि सात म्हणलं होतं की सर ते सातवं हा ठीक आहे त्याला सेपरेट करूयात आपण काय करूया त्याला चल भे तू वेगळ्या घरामध्ये राह तू नॅचरल नाही आर्टिफिशियल आहे मन मनमाडे मनमाडे नाही सर मॅनमेड ओके मॅनमेड आहे बेटा तर तो कोण आहे सातवा मेंबर आहे तो सुद्धा निष्क्रिय निष्क्रिय म्हणजे यांची रासायनिक अभिक्रिया घडत नाही दुसऱ्या कोणासोबत एकटा जीव सदाशिव अशा इथे एकटे राहतात जसं की ऑक्सिजन एकटा राहत नाही त्याचं लग्न हायड्रोजन सोबत लागलं की पाणी तयार माहिती आहे की नाही जसं की आहे की नाही नायट्रोजन एकटा राहिला नाही बघा आला ऑक्सिजन सोबत कुस्ती खेळा नायट्रोजन डायऑक्साईड तयार झाला बे कार्बन सोबत आला कार्बन डायऑक्साईड तयार झाला असो यांचं नाही हे एकटेच आहे मर म्हण एकटंच आहे की नाही हे एकटेच आहेत निष्क्रिय काही करतच नाही काहीच करत नाही म्हणून त्याला निष्क्रिय हो वाई मूलद्रव्य असं म्हटलंय पण त्यांचे वेगळे उपयोग आपल्या जीवनामध्ये आहेत ते आपण पुढे बघणार आहे ठीक आहे ना रे लक्ष द्या सो सिक्स इनर्ट गॅसेस आय हॅव गिव्हन इयर इन फ्रंट ऑफ यू अँड सेव्हन वन आय एम गोइंग टू गिव्ह सातवा बन देतो या ठिकाणी लक्ष द्या सो so, सेव इज is... ओजी ओजी लॉजीज सुनो जी, वो नहीं ओ नाही बेटा ओजी तर ओझीचा म्हणजे ओझी हे जे सिंबल आहे त्याचा नाव आहे ओगॅनिझॉन ऑगॅनिझॉन ओके ओगॅनिझॉन दिसत आहे ना ठीक आहे ऑगॅनिझॉन ठीक आहे बेटा तर अशा पद्धतीनं हे एकूण सात निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत एकूण सात निष्क्रिय वायू मूलद्रव्य परंतु निसर्गात किती सापडतात सहा म्हणून तुमच्या पुस्तकात किती दिलेल्या आहेत सिक्स सिन गॅसेस हे कुठं सापडतात आमच्या घरात सापडते तर खबर आहे या एकूण हवा जी आहे वातावरणामध्ये त्या हवेमध्ये यांचं अस्तित्व आहे बेटा ठीक आहे मग हवा कशा कशापासून बनले कॉन्स्टिटंट्स ऑफ द एअर बेटा एअर इज मेडअप ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ दीज ऑल थिंग्स नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड वॉटर वेपर डस्ट पार्टिकल्स अँड सिक्स इनड गॅसेस हे लक्षात राहणं झालेत नाव सांगू कसं लक्षात ठेवायचं लक्ष द्या रे बाबा कसं लक्षात ठेवायचं ऐका बे हेमा नीता आरती कीर्ती काय 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 सर नीट बघा बे हेमा नीता आरती कीर्ती साठी रडल्या ओ बघा लक्ष द्या चला इनर्ड गॅसेस सहा चे सहा निष्क्रिय वायू मुल लक्षात कसे ठेवावे गुरुजी बोर्डावर बघ रे बाळा कस लक्षात ठेवायचं हेमा सर ती तर आमच्याच गल्लीत राहते घबराय लक्ष दे बे हेमा तिला काय आपल्याला आमंत्रण द्यायचं नाही जेवणाचं तर हेमा नीता आरती कीर्ती चोघी मुलीच सर हो बेटा झेरॉक्ससाठी रडल्या हो। रडतच जाऊ द्या रडू द्या काय काय सांगितलं बघा बे हेमा म्हणजे हेलियम बेटा नीता म्हणजे निऑन आरती म्हणजे आर्गॉन कीर्ती म्हणजे क्रिप्टॉन झेरॉक्ससाठी झे जे एक्सी झेरॉक्स झेनॉन झेरॉक्ससाठी रडल्या रेनॉन सहा झाले दुसरं पाहिजे तर हो हे मा नीता आरती कीर्ती माझी रडल्या हो राहील ना बेटा सगळे निष्क्रिय मुद्रवे एका दमात तुमच्या राहायला सोपं बेटा ठीक आहे समजला असावं या सगळ्यांनी मिळून हवा तयार झालेली आहे द एअर इज कंपोज ऑफ दिस ऑल कन्स्टिट्युएंट कन्स्टिट्युएंट म्हणजे घटक हवा एवढ्या सगळ्या घटकापासून तयार झाले बेटा ठीक आहे है, आता ह्याच्यामध्ये धुळीचे कण आहे थोडासा धूर आहे मग ते धुरात कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड असे गॅसेस सगळे आहेत ना या सगळ्यांनी एकत्रितपणे आणि पाण्याची वाफ समुद्राच्या पाण्याची वाफ समुद्राच्याच काबर दुसरीकडची नाही का सगळीकडचीच कुठलीही वाफ असो या सगळ्यांनी मिळून हवा निर्माण झालेली आहे बेटा आणि हवेच एक महत्व तुम्हाला माहिती आहे का एअर इज द मेन कन्स्टिट्युअंट ऑफ द ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थ पृथ्वीच्या वातावरणातला मुख्य घटक ही हवाच तर आहे लक्षात येते ना आणि मग अमाऊंट ऑफ गॅसेस इज मोर ग्रेटेस्ट नियर द अर्थ सरफेस पृथ्वीच्या पृष्ठभागाला हवेच्या हवेमध्ये असणाऱ्या वायूंचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे आपण शिकलो आहे बेटा वातावरणाचे थर ज्या वेळेला शिकत होतो ना आपण त्यावेळेला आपण समजून घेतलेलं आहे आपण ते शिकलेलं आहे की सगळ्यात पहिला जो थर आहे सगळ्यात खालचा जो थर आहे त्या सगळ्यात खालच्या थरामध्ये जास्तीत जास्त वायू आहेत आणि त्याचबरोबर ॲज वी गो अबव ॲज वी गो अबव द अर्थ सरफेस डेफिनेटली द अमाऊंट ऑफ गॅसेस इन द एअर ऑटोमॅटिकली डिक्रीजेस बेटा जस जसं आपण वरती जाऊया पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर 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 जाऊया तस तस हवा आणि पर्यायाने हवेमधल्या वायूच्या वायूचं जे प्रमाण आहे ते वरचेवर वरचे वरचेवर कमी 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 कमी, कमी होत जातं बेटा ठीक आहे ना तर अशा पद्धतीनं ही माहिती सगळी तुम्ही लक्षामध्ये ठेवा आता आपल्याला बघायचं आहे प्रपोर्शन ऑफ वेरियस गॅसेस इन द एअर हवेमध्ये कुणाला किती मोठा प्लॉट दिलेला आहे किती मोठा प्लॉट दिलेला आहे म्हणजे किती जागा आहे किंवा कुणाचं प्रमाण किती आहे हवेमध्ये ते आपल्याला बघायचं आहे ओके पहा बेडा इथे तुमच्या समोर हवा शंभर टक्के असं लिहिलेली आहे आपण कल्पना करू की हे जे वर्तुळ दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाण दाखवायचं हवेतल्या प्रत्येक घटकाचं एकूण हवा किती कन्सिडर करायची किती गृही धरायची लेटस्ट कन्सिडर द टोटल इज हंड्रेड पर्सेंट एकूण हवा शंभर टक्के आहे असं आपण ग्रीस जर धरलो तर आपण बघायचो बाबा हवेमध्ये नायट्रोजन किती आहे हवेमध्ये ऑक्सिजन किती आहे देख नाही ना बेटा पुन्हा एकदा सांगतो बे या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना पटकन सबस्क्राईब करा आणि ते बाजूचा घंटा त्याला ऑल करून ठेवा विसरायचं नाही ठीक आहे ओके तर एक 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 एक, एक, एक वायूचं किती प्रपोर्शन आहे लगेच मी मेन्शन करतो लक्ष द्या पहा नायट्रोजन हा हवेमध्ये सर्वात जास्त आहे नायट्रोजन इज द ग्रेटेस्ट अमाऊंट इन द एअर ग्रेटेस्ट प्रपोर्शन इन द एअर दॅट इज सेव्हन्टी एट पर्सेंट अष्ट्याहत्तर टक्के कसं अष्ट्याहत्तर टक्के सरळ साधी गोष्ट बेटा याचे जर आपण सरळ दोन भाग केले 50-50 इकडे इकडे झालं बरोबर आहे अजून दोन केले तर सर ट्वेंटी 25 ट्वेंटी 25 म्हणजे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर होतंय बरोबर आहे ना मग हे मोडलो आपण हे मोडलो आपण हे टोटल किती झालं पंच्याहत्तर सेवेंटी फाईव्ह झालं बेटा इकडचा भाग ठीक आहे ना वरचा सेव्हन्टी फाईव्ह म्हणजे पंच्याहत्तर टक्के झाला ह्याला थोडं वाकूच नाही हे वाघ खालीच झालं बघा पंचाहत्तर पेक्षा थोडं जास्त अष्ट्यात्तर टक्के व्हेरी गुड थोडं जास्त पंच्याहत्तर पेक्षा हे सगळं किती आलं हे टोटल फ्रॉम हिअर टू हिअर टोटल सेव्हन्टी एट पर्सेंट अष्ट्याहत्तर टक्के बेटा आणि अष्ट्याहत्तर टक्के काय आहे वन अँड ओनली नायट्रोजन गॅस शबश्वर नायट्रोजन गॅस सगळ्यात जास्त आहे कोण नायट्रोजन गॅस सगळ्यात जास्त आहे कोण नायट्रोजन गॅस अष्ट्याहत्तर टक्के शंभरातून अष्ट्याहत्तर गेले किती उरले बोट मोजतो का बे चल तर उरले बावीस टक्के ठीक आहे आता त्याच्यातलं बावीस उरले ठीक आहे ह्याचे बावीस समान भाग करून घ्या बावीस समान भाग केल्या बरोबर बावीस समान भाग केल्या बरोबर त्यातलं एकवीस भाग बाजूला काढा ते देऊन टाका आपला भैया ऑक्सिजन आपल्याला वाचवतो तो कोण आपला भैया आणि तो कोण ऑक्सिजन ठीक आहे ना तर बेटा याचे बावीस भाग केले असं समजून त्यातले एकवीस भाग झालं ना हे इकडचं मोठं एवढं जे दिसतंय तर इथं कोण असणार ऑक्सिजन किती टक्के बेटा हे एकवीस टक्के ट्वेंटी वन पर्सेंट ऑक्सिजन ट्वेंटी वन पर्सेंट ऑक्सिजन समजायलाय ना ट्वेंटी वन पर्सेंट ऑक्सिजन ओके याला माझा जागाच पुरत नाही बाजूला लिहिलो ऑक्सिजन अष्ट्याहत्तर टक्के नायट्रोजन आता उरलं काय काय ते लगेच दाखवतोय बघा पहा बेटा इथे तुमच्या समोर ह्या एकूण वर्तुळामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा भाग तर मी दाखवलाच होता पण आता लक्षात घ्या तर आर्गॉन आहे शून्य दशांश नऊ टक्के तो थोडासा ब्लॅक शेड मध्ये दिसतोय बघा प्रयत्न करा त्यानंतर कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साईड इज प्रेझेंट आय हॅव युज द ग्रीन लाईन फॉर कार्बन डायऑक्साइड हिअर इन फ्रंट मीन्स इन साइड दॅट इज कार्बन डायऑक्साइड इज प्रेझेंट अबाउट झिरो पॉइंट झिरो थ्री पर्सेंट शून्य दशांश शून्य तीन टक्के कार्बन डायऑक्साईड आहे सॉरी इतका कमी असून पण एवढा त्रासदायक आहे यस बेटा खूप त्रासदायक आहे कार्बन डायऑक्साईड ठीक आहे त्यानंतर ऑदर दिसतंय इथं पांढरी पांढरा टिकला शिल्लक दिसतोय मध्ये तर तो आहे ऑदर कन्स्टिट्युअन्ट म्हणजे वायूतले इतर घटक सॉरी हवेतले इतर घटक मग ते कोण आहे ते डस्ट पार्टिकल असतील किंवा अजून काय असेल अजून काय असेल वॉटर पेपर वगैरे 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 इत्यादी या सगळ्या घटक तिथे झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंट इतर घटक सगळ्यात जास्त दोनच पैलवान दिसतात सर इथो हो। येस बेटा मॅक्सिमम कंपो कंटेंट इन द एअर इज अबाउट नायट्रोजन नायट्रोजन हे सगळ्यात जास्त प्रमाणात आहे एट पर्सेंट ऑक्सिजन ओन्ली ट्वेंटी वन पर्सेंट अँड रिमेनिंग रिमेनिंग अर्गॉन झिरो पॉईंट नाईन पर्सेंट कार्बन डायऑक्साइड झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट अदर कन्स्टिट्युएंट झिरो पॉईंट झिरो सेवेन पर्सेंट तर हवेतील प्रमाण या ठिकाणी स्पेशली काही वायूंची आपल्याला मदत होते म्हणून आपण पुढचं पीठ बघणार आहे युजेस ऑफ सम गॅसेस तेव्हा नवीन छान छानपैकी सुंदर असं हेडिंग टाका युजेस ऑफ सम गॅसेस इन एअर सो फ्रेंड्स हिअर इन फ्रंट ऑफ यू द युजेस ऑफ सम गॅसेस आर गिव्हन ऑन द बोर्ड आपल्या समोर बोर्डवरती हवेतील काही वायूंचे उपयोग दिलेले आहेत सगळ्यात पहिला वायू बेटा नायट्रोजन नायट्रोजनचा काय उपयोग आहे लक्ष देऊन पहा वाचण्याचा प्रयत्न करा आणि मित्र सांगणारच आहे द यूज ऑफ नायट्रोजन इज टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स आता ही कॉन्सेप्ट इयत्ता धावविलाय बेटा काळजी करू नका प्रथिनांच्या आवश्यक प्रथिनांच्या बांधणीसाठी याची गरज आहे प्रथिनांच्या बांधणीसाठी कशासाठी प्रथिनाच्या बांधणीसाठी काय आवश्यक आहे नायट्रोजन खूप आवश्यक आहे आणि हे सजीवांमध्ये नायट्रोजनचं महत्व खूप मोठं आहे बेटा बिकॉज इट इज युजफुल टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स इन आवर बॉडी सर्व सजीवांच्या शरीरामध्ये प्रथिनांच्या बांधणीसाठी या नायट्रोजनची अतिशय आवश्यकता आहे बेटा याचे डिटेल जे आहेत प्रथिन संश्लेषण कसं होतं ते थोडंसं मोठं झाल्यावर धावीला बघायचं आहे ठीक आहे ना तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष द्या रे बाबा सेकंड युज आहे प्रोडक्शन ऑफ अमोनिया अमोनिया हा एक वायू आहे त्याचे अनेक वेगळे उपयोग हो आहेत तर त्याच्या निर्मितीमध्ये साठी सुद्धा आपल्याला कशाची गरज पडते नायट्रोजनची गरज पडते अँड आल्सो नायट्रोजन इज यूज्ड इन द एअर टाइट पॅकेजिंग ऑफ द फूड मटेरियल म्हणजे आपण चिप्स खातो नाही बेटा चिप्स त्याच्यामध्ये कशी गब्बा हवा भरलेली असते की नाही तर कसं आहे त्याचं ऑक्सिडीकरण होऊन त्याला खवटपणा येऊ नये रॅन्सिडिटी त्याला खवटपणा म्हणतात तो खवटपणा येऊ नये पदार्थांना तळलेल्या पदार्थांना म्हणून त्याचे पॅकेट बनवत असताना त्याच्या जे हवा भरतात की नाही आपण चिप्स घेतो पाच रुपयेच चिप्स घेतो त्याच्या तीनच चिप्स राहतात बाकी सब हवा तर नायट्रोजन गॅस आहे अलग लक्षामध्ये तर बेटा लक्ष द्या रे प्रोडक्शन ऑफ अमोनिया म्हणजे अमोनिया वायूची निर्मिती अमोनियाची निर्मिती अमोनियाची निर्मिती लक्षामध्ये ठेवा त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं एअरटाईट पॅकेजिंग ऑफ द फूड म्हणजे हवाबंद पॅकिंगसाठी हवाबंद पॅकिंगसाठी अन्न पदार्थाची हवाबंद पॅकिंग जर करायची असेल तर तिथे नायट्रोजन वायू वापरला जातो कारण तळलेले पदार्थांना खवटपणा येऊ शकतो ओके द फ्राईट सफ्टर गो दर एनसीडीटी अँड टू अवॉइड दिस द नायट्रोजन इज फिल्ड इन द पॅकेट ठीक आहे म्हणून पॅकेट असे ढेबरे ढेबरे दिसतात आपल्याला नेक्स्ट पुढे बघा यूज ऑफ ऑक्सिजन ऑफ इसको कोण भूल सकता है सर ये तो हमारी जिंदगी है प्राणवायू बेटा तर ऑक्सिजन इज युजफुल फॉर रेस्पिरेशन टू द लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजनची खूप गरज आहे दुसरं कंबशन हे तर आग लाव्या होय आग लाव्या ऑक्सिजन याच्याशिवाय आगच लागू शकत नाही बेटा ऑक्सिजन शिवाय आगच लागू शकत नाही लागू शकत नाही त्यामुळे ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करणारा वायू आहे म्हणून इट इज युजफुल इन द कंबशन म्हणजे ज्वलनासाठी जाळच लागू शकत नाही तुझ्याकडे शंभर लिटर पेट्रोल असू दे आणि मॅचबॉक्स पण म्हणजे काडीपेटी पण असू दे तू किती जरी बॉम्बरला तरी तिथे आग लागणार नाही का ऑक्सिजन पाहिजे ऑक्सिजन असल्याशिवाय आग लागू शकत नाही त्यामुळे ज्वलनासाठी पण ऑक्सिजन गरजेचं आहे ठीक आहे ना ओ आणि रेस्पिरेशन श्वसनासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे बेटा कार्बन डायऑक्साईड ह्यानं आग लावायला मदत आणि करतंयनं लागलेली आग विजवतंय इथंच दिलंय ना फायर एक्सटिंग्विशर्स म्हणजे आग विझवणारे यंत्रात आग विजवण्यासाठी आग विजवण्यासाठी एक यंत्र असतं सिलेंडर असतं ठीक आहे तर त्याच्यामध्ये फायर एक्स्टिंगिशन मध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो तो कसा निर्माण होतो ते बी आपल्याला थोडं मोठं झाल्यावरच बघायचं आहे चला लक्ष द्या रे बेटा फूड प्रोडक्शन इन प्लांट हे सगळ्यात महत्वाचं बेटा वनस्पतीत अन्न निर्माण करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड लागतो अन्न निर्मिती कुणामध्ये वनस्पतीमध्ये बे अन्न निर्मितीसाठी कुणामध्ये वनस्पतीमध्ये सर तो वनस्पतीमध्ये कुठं लिहिता लिहित नाव असं झाड काढताव इथं तर वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्यासाठी म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण कोणता वायू लागतो लाग कार्बन डायऑक्साईड कोणता वायू लागतो कार्बन डायऑक्साईड राहील लक्षामध्ये बेटा ओके वेल्डन तर अन्न निर्मितीसाठी कार्बन डायऑक्साईड आवश्यक आहे फायर एक्स्टिंग लागलेली आग विजवायची जर असेल तर भर कार्बन डायऑक्साईडचं सिलेंडर फुर मारून टाकायचं बे आग जिथं लागले त्याच्या बुडावर मार जा नाहीतर आग लागली वर आग दिसायला लागली म्हणून वर मारायचं नाही खाली खाली मारायचं मग आग विजते खाली म्हणजे जिथं आग लागली ना समज ह्या लाकडाला आग लागली इथं तर इथं मारायचं बेटा इथं इथं वर मारून काय फायदा आहे येड कुठलं लक्ष द्या रे बाबा तर ऐका तर अशा का? पद्धतीनं कार्बन डायऑक्साईडचे हो उपयोग आहे अर्गॉन इज युज इन द इलेक्ट्रिक बल्ब म्हणजे विद्युत बल्ब इलेक्ट्रिक बल्ब विद्युत दिवा तर विद्युत दिव्यामध्ये कशाचा वापर होतो अर्गॉनचा वापर होतो अर्गॉनचा वापर होतो बेटा लक्ष द्या का बरं विद्युत दिव्यामध्ये टंगस्टनचा फिलामेंट असतो इन द इलेक्ट्रिक बल्ब देर इज द फिलामेंट ऑफ टंगस्टन इट इज अ मेटल इफ दर इज अनदर गॅस देन इट विल अंडर गो ऑक्सिडेशन आहे ना टू इनक्रीज द ड्युरेशन अँड लाइफ ऑफ द टंगस्टन फिलामेंट द आर्गॉन गॅस इज युज इन द इलेक्ट्रिक बल्ब विद्युत दिव्यामध्ये ना काय असतं आपल्या सगळ्याला माहित ना विद्युत दिवा असा टपरा विद्युत दिवा असतो जुना जुना आता काय आपल्याकडे वेगळे वेगळे एलईडी वगैरे आले तर जुन्या दिव्यामध्ये कसं होतं माहितीये का नाही अशा तारा होता याच्यामध्ये असा फिलामेंट होता हा कशाच होता टंगस्टन टंगस्टनला उलफ्रॉम म्हणतात म्हणून त्याचं सिंबॉल डब्ल्यू आहे ठीक आहे ठीक आहे उलफ्रॉम मग हे जे आहे ना हे, हे गंजून जाऊ नये आपल्या भाषेमध्ये त्याचा नाश होऊ नये म्हणून याच्यामध्ये काय भरतात बेटा या भरून टाका आरोग्या भरून टाकला चालू आहे हे ने प्रकाश देत नाही का जाऊ द्या आहे द्या तर अशा पद्धतीनं विद्युत बल्बमध्ये अर्वांचा वापर होतो हेलियमचा वापर कशात होतो बेटा टू ऑपटेन लो टेम्परेचर जिथं कमी तापमान असणं आवश्यक आहे तिथं हेलियम सारख्या वायूची म्हणजे वायूचा वापर केला जातो कमी तापमान मिळवण्यासाठी टू ऑपटेन लो टेम्परेचर कमी तापमान आता कुठं लिहू मी समजून घ्या तुम्ही इथं ठीक आहे कमी तापमान मिळवण्यासाठी टू जनरेट लिफ्ट इन एअरशिप कशाला एअरशिप लिहिलंय बेटा पोरं उघडोस्क खराब करून घेतात एअरशिप म्हणजे एरोप्लेन ना विमानामध्ये काय असतं त्याला असं अदर उचलणं गरजेचं असतं ना लिफ्ट करायचं असतं विमानाला थोड्या वेळ असं पळायचं 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 डानकन जंप करायचं ठीक आहे ना म्हणजे लिफ्ट घेणे ठीक आहे तर विमानाला अशी लिफ्ट घेण्यासाठी म्हणून ना पटकन स्वतःला उचलण्यासाठी ठीक आहे जसं म्हणजे हायड्रोजन है, गॅसचे सुद्धा बलून असते ना फुगे अशा हवेत पडत जाते तसंच बेटा विमानाला सुद्धा एअरशिप म्हणजे एरोप्लेनच ठीक आहे तर त्याला लिफ्ट करण्यासाठी वरती उचलण्यासाठी त्या हेलियम वायूचा उपयोग होतो टू जनरेट लिफ्ट इन द एअरशिप्स लाईट अँड स्ट्रीट लाईट डेकोरेटिव्ह लाईट सजावटीसाठीच्या ज्या लाईट्स असतात ना त्याच्यामध्ये नियॉनचा वापर होतो बऱ्याच लोक जे बोर्ड असतात ना म्हणजे अडव्हर्टाइजमेंटचे जे बोर्ड आहेत त्या सगळ्या बोर्डमध्ये ह्या नियॉनचा लाईट आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर आहे क्रिप्टॉन आहे इन फ्लुरोसंट ट्यूब्स फ्लुरोसंट ट्यूब्स अगोदर सुद्धा लाईट साठी सीएफएल किंवा फ्लुरोसंट लाईटचा वापर केला जात होता तर आता एलईडी आलेत आपल्याकडं तर त्या फ्लुरोसंट ट्यूब मध्ये कशाचा वापर केला जायचा बेटा ह्या क्रिप्टॉनचा वापर केला जायचा आणि शेवट आहे झेनॉन झेनॉनचा यूज होतो इन फ्लॅश फोटोग्राफी खचॅक फ्लॅश फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रणामध्ये कुठल्या वाईचा उपयोग होतो फ्लॅश साठी फ्लॅश लाईट असतो ना तर त्याच्यासाठी झेनॉन सारख्या वायूचा सा उपयोग केला जातो म्हणजे निष्क्रिय जरी असले तरी आपल्या कामाचे आहेत बेटा लक्षात आला का नाही सो इन दिस व्हिडिओ व्हॉट डिड वी व्हॉट वी हॅव लर्न बेटा या व्हिडिओत आपण काय काय शिकलो लक्षात यावे हवा काय आहे हवेचे घटक कुठले कुठले आहेत त्याचबरोबर इनर गॅसेस कुठले कुठले आहेत सहा नैसर्गिक एक अगॅनिझॉन तो एक ऍड केला आपण एकूण सात त्याच्यानंतर बघितलं प्रपोर्शन ऑफ कुठं गेलं गेलं प्रपोर्शन ऑफ द गॅसेस इन द एअर हवेमध्ये असलेल्या वायूचं प्रमाण आपण बघितलं आणि शॉर्ट बघितलाय आहे एस ऑफ सम गॅसेस ओके बेटा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब तो करना करणं आहे बेटा सबस्क्राईब करा घंटा दाबून ऑल करा ओके भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत नमस्कार